मुलगी झाली हो या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये इकडे उमा सांगत असते, आज कित्येक दिवसांनी मी माझ्या कर्तबगार नवऱ्याला पाहिलेला आहे. लात मारेल तिथे पाणी काढेल असा तुमचा बाणा आज मला पुन्हा दिसत आहे. याच्यावरती विलास म्हणतो, हो आता मला सगळं कर्तव्य पार पाडायचं आहे. मला दोन्ही पोरींचं कौतुक वाटतं. माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करायची त्यांनी तयारी दाखवली, पण आता मला सगळं ही पोकळी भरून काढायची आहे. मला माझ्या आर्या आणि तिच्या पोराच्या भविष्याची काळजी आहे. त्यांना काहीही मी कमी पडू देणार नाही, असं म्हणून आता विलास आपलं कर्तव्य बजावण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतो. त्यावेळेला उमा सांगते, पोरीने रडून रडून अगदी नको केलेला आहे. तिचे डोळे सुजले आहेत, काही खात पित नाही, बाळाकडे पण बघत नाही. तिच्याकडे बघून आता आपल्याला जगायला पाहिजे. तिला जगवण्यासाठी आपल्याला जगायला पाहिजे. तिला खोलीतून बाहेर काढायला पाहिजे, असं म्हणून आता उमा माऊला अक्षराला दोघींना आता आर्याला समजवायला सांगते. माऊ सांगते, तू काळजी करू नकोस, मी तिला समजवते. माऊ आणि अक्षरा खोलीमध्ये आर्याला समजवायला जातात. त्यावेळेला शौनक म्हणतो, आता मी निघतो. विलास म्हणतो, मी साजिरीला सोडेन. शौनक म्हणतो, गरज नाही, मी ऑफिसला चाललो आहे. साजिरी तिची एकटी जाईल आणि मी आता आता सिद्धांतला पण भेटणार आहे. याच्यावरती विलास म्हणतो, काय काम सिद्धांतकडे? याच्यावरती शौनक सांगतो, सिद्धांतने राजनला पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. राजनचा निकाल लावणार आहे आणि त्यावेळेला तो त्याच्याकडून उलट सुलट काहीतरी बोलून त्याला भडकवून त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी मजबूर करणार आणि पोलिसावरती हल्ला केला म्हणून त्याला अटक करणार. तो जेलमध्ये राहणं आवश्यक आहे. याच्यावरती विलास म्हणतो, असं होईल का? आणि हे गरजेचंच आहे. तो जर जेलमध्ये राहिला तरच बाहेर सुखशांती नांदेल, असं म्हटल्यावरती शौनक म्हणतो, होईल असं. शौनक निघून जातो. विलास विचार करत बसतो, या सिद्धांचं काहीच कळत नाही. तो आम्हाला मदत करतोय की काहीतरी वेगळं कारस्थान करतोय याचं काही कळेनासं झालेलं आहे, असा विलासच्या मनामध्ये सिद्धांतविषयी संशय येतो. इकडे आर्या उदास बसलेली असते तेव्हा माऊ आणि अक्षरा तिथे येतात आणि तिला समजवायला लागतात. बाळ कुठे आहे असं विचारलं असता आर्या सांगते, बाळाला आजी घेऊन गेलेली आहे. याच्यावरती अक्षरा सांगते, आर्या तू एवढी शिकलेली, तुला तुझी जबाबदारी कळते. बाळाकडे दुर्लक्ष होऊन चालणार आहे का? या सगळ्यातून बाहेर पड. माऊ तिला ॲक्शनने सांगत असते की तुझं दुःख मोठं आहे, तुझं दुःख आम्हाला सगळ्यांना समजतंय. अक्षरा म्हणते, हो तुझं दुःख मोठं आहे, पण आईबाबांची बाजू समजून घे. तुझ्यासाठी कर्तव्य आदर्श सून जर अशी रडत बसली तर त्यांनी काय करायचं? त्यांचे डोळे कुणी पुसायचे? ज्याप्रमाणे तुला तुझं बाळ आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांचा रोहन होता. रोहन आता आईबाबांसाठी तूच आहेस, तुझ्यामध्येच ते रोहन बघतात. त्यामुळे तू जर इथे अशी बसलीस तर मात्र त्यांना खूप वाईट वाटेल. तू या सगळ्यातून बाहेर पडली पाहिजेस, तरच ते दोघंजणं या सगळ्यातून बाहेर येतील, असं म्हणून अक्षरा आणि माऊ आता आर्याचा हात हातात घेऊन तिला खोलीच्या बाहेर आणण्यासाठी निघतात. आर्या पण तयार होते आणि ती खोलीच्या बाहेर येते. इकडे सिद्धांतने राजनला बोलवलं असतं आणि तो म्हणतो, तुझ्यावरती मी रोहनच्या खुनाचा आरोप टाकलेला आहे. राजन म्हणतो, मी जेलमधून जादू करतो का त्याला ॲक्सिडेंट करून आणायला? सिद्धांत म्हणतो, जादू नाही, पण तुझ्यासारखा खोटारडा माणूस नाही आहे, जो बहिणीच्या नवऱ्याला डांबून ठेवतो, जो आपल्या भाच्याच्या जीवावरती उठतो, बायकोच्या खोलीत डांबून ठेवतो आणि मुलगी प्रेग्नंट असताना तिच्यावरती विषप्रयोग करतो, असा कपटे माणूस काहीही करू शकतो. राजन म्हणतो, बघ एवढं करून पण टेचामध्ये तुझ्यासमोर मी खुर्चीत बसलेलो आहे की नाही? याच्यावरती सिद्धांत म्हणतो, तुला चांगलाच रिमांडमध्ये घेतो आणि बघतो काय करतोस ते, असं म्हणून चिडलेला सिद्धांत आता राजनला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याची कॉलर धरतो आणि त्याला उकसवत असतो आणि म्हणतो, बघ तुला आता कसा धडा शिकवतो ते. राजन आता तिथे एक पंचिंग मशीन असते ते हातामध्ये घेतो. सिद्धांत चिडल्यावरती तिथे शौनक सुद्धा येतो. तितक्यात राजन पंचिंग मशीन घेऊन सिद्धांतवरती हल्ला करण्याच्या ऐवजी स्वतःच्याच डोक्याला मारून घेतो आणि तोच वेळ साधून दिव्या पत्रकारांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते आणि राजन ती पंचिंग मशीन सिद्धांतच्या हातात देतो. आता दिव्या म्हणते, बघितलं, यांना चौकशीसाठी बोलवून यांच्यावरती जबरदस्ती मारहाण केलेली आहे. लगेचच ते पत्रकार या गोष्टीचा व्हिडिओ करायला लागतात आणि दिव्या म्हणते, यांनी चौकशीसाठी बोलवलेली आणि मारहाण केली. राजन म्हणतो, हो हे माझ्यावरती माझ्याच जावयाच्या खुनाचा आरोप करत आहेत आणि मला गुन्हा जबरदस्ती कबूल करायला सांगत आहेत. धडधडीत खोटं बोलून घेत आहेत, मी ऐकलो नाही तर माझ्यावरती मारहाण केली. सिद्धांत म्हणतो, खोटं बोलतायत हे. याच्यावरती दिव्या म्हणते, काही नाही, हेच खरं आहे.
पत्रकार हे सगळं खोटं शूटिंग करत असतात राजनच्या डोक्यातून रक्त येत असतं तेव्हा तिथे शौनक चिडतो. शौनक म्हणतो मी हे सगळं पाहिलेलं आहे, मी बघितलेलं आहे की यांनी स्वतःच्याच डोक्याला मारून घेतलं आहे. सिद्धांत म्हणतो हो हेच खरं आहे. पत्रकार म्हणतात तुम्ही दोघं एकाच घरचे जावई ना, एकमेकाला वाचवणारच, पण तुमचा तो मामा आहे विसरता का शौनक? याच्यावर शौनक म्हणतो मी काही विसरत नाही, पण इतिहासामध्ये कंस मामा दुसरा कोणी म्हटलं तर हाच फक्त आहे, याच्यासारखा दुसरा मामा नाही, याने आमच्या घराची वाट लावली आहे. याच्यावरती राजन उगाच आवडत म्हणतो आता घरचेच जर माझ्या बाजूने राहिले नाही तर बाहेरच्यांचं काय मी बघावं, असं म्हटल्यावरती आता शौनक चिडतो. पण पत्रकार सिद्धांतला म्हणतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे, पोलीस ऑफिसर असून सुद्धा तुम्ही चौकशीसाठी बोलवलेल्या माणसावरती हल्ला करताय ते काही नाही, मीडियाची ताकद काय असते हे तुम्हाला आम्ही आता दाखवणार, असं म्हणून राजनला घेऊन मीडियाची लोक बाहेर पडतात. त्यावेळेला राजन निघताना सिद्धांतला धमकी देतो आणि म्हणतो बाप आहे मी, बाप तुझा. राजन बाहेर गेल्यावरती शौनक म्हणतो किती नालायक माणूस आहे. सिद्धांत म्हणतो नाही आता त्याचीच खेळी मी त्याच्यावरती उलटवणार. शौनक म्हणतो तू काय करणार आहेस? सिद्धांत म्हणतो त्याने जे केलं तेच करून त्याला आता मी कामाला लावणार आहे आणि त्याला जेलमध्ये मात्र पाठवणारच, असा सिद्धांत प्लॅनिंग करतो. इकडे उमा म्हणते आर्या तू बाहेर आलीस बरं झालं. आर्या म्हणते आई आता मी घरातली सगळी कामं करीन. उमा म्हणते बाळा तू कामं करू नकोस, तू खोलीच्या बाहेर आलीस हेच खूप झालं, असं म्हणून ती आता आर्याला धीर देत असते. त्यावेळेला इकडे माऊ सांगते की मला घरी गेलं पाहिजे, शौनकमुळे मला बाहेर पडता आलं पण आता मला घरी जायला पाहिजे. उमा म्हणते जा त्या सुमन मावशी असेपर्यंत तुझी परीक्षा काही संपत नाही, निघ तू, असं म्हणून माऊ आता जायला निघते. माऊ निघाल्यावरती उमा आर्याला समजवत असते, माऊसुद्धा आर्याला समजवते आणि निघते. इकडे सिद्धांतला लगेचच पोलीस येऊन विचारतात की सर ही क्लिप खूप व्हायरल होत आहे, जे राजनला मारहाण झाली ती खोटी क्लिप व्हायरल होत आहे. तितक्यात मोठ्या ऑफिसरला सिद्धांतला कॉल येतो आणि ते सांगतात की तुम्हाला हे सगळं महागात पडेल, तुम्हाला राजनची माफी मागायला पाहिजे नाहीतर सस्पेंड व्हायला लागेल. फोन ठेवल्यावरती सिद्धांत त्या कॉन्स्टेबलला सांगतो की मला माफी मागायला नाहीतर सस्पेंड व्हायला दोन ऑप्शन आहेत, पण मी सस्पेंड होणार नाही, कारण सस्पेंड झालो तर राजनला कसा मी त्रास देऊ किंवा राजनचा धडा कसा शिकवणार, त्यामुळे मला माझी खुर्ची काही करून टिकवायलाच पाहिजे. इकडे उमा याला जवळ घेते. आर्या म्हणते आई आता आपणच एकमेकाला साथ दिली पाहिजे, एकमेकाच्या जीवाला जीव लावला पाहिजे. उमा म्हणते किती ग समजूतदार आहे माझं पोर आणि देव आमचा अंत बघत आहे. त्याच वेळेला ते जोडपं रोहनला रस्त्यावरती घेऊन येतं. तो माणूस सांगतो की याचा औषधाचा खर्च आपल्याला झेपणार नाही, आपण रस्त्यावर सोडू, कोणीतरी ह्याला घेऊन जाईल. कल्याणी विचार करत असते की साजिरी शौनकला घेऊन बाहेर गेली आहे, नक्कीच माझ्याविरुद्ध ह्याचे कान भडकवेल. साजिरी शौनकला घेऊन त्याच रस्त्यावर नेते ज्या रस्त्यावरती रोहनला ती माणसं सोडून गेलेली असतात आणि थोडं पुढे जाऊन शौनक गाडी थांबवतो. शौनक माऊला म्हणतो काय ग काय बोलायचं होतं तुला? त्याच वेळ रोहनला जाग येते. रोहन शुद्धीत येतो आणि तो आरशामध्ये साजिरीला बघतो. साजिरी आणि रोहन यांची नजरानजर होते.